गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे यूट्यूबच्या तिसऱ्या व्लॉगमध्ये. प्रज्वल येत आहे आम्हाला न्यायला. आता मी थांबलो इथे स्टॉपवर वाट बघत. प्रज्वल आला एक 5 मिनिटांनी. आता मी इथून निघणार पुण्याला साईला घेऊन. प्रज्वल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक्यू सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणायला लागलाय सर. सकाळी म्हटलं म्हणा नको. फायनली आल्या सर. साई थोडा वेळ गेला. साई 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 आणि दीपने थोडा वेळ गेला. बरोबर शार्प आपल्याला 6 वाजता निघायचं होतं. बरं आपल्याला कोल्हापुरात 6:30 झाल्या. आता मीटिंग पहिली मीटिंग किती वाजता आपली प्रज्वल? 6:30. 6:30 पोहोचल की आपण टाइम मध्ये? साईला विचार दे आता. साई साई शिवाजी महाराज. एकूण टोटल किती मीटिंग आहेत आपल्या? 3-4 आहे. पहिली मीटिंग आपली 6:30 20 मिनिट्स लेटर. 7 वाजता हायवे लागलोय. 6 निघायचं होतं आपल्याला. तर पोरांना काल पोळ्याला झाल्यात. पोरं झोपलेली. पोळ्यानं काय उठा नाही. पोरं रात्री मोठं मोठं बोलली. ताला आवडतो. तर 7 वाजेत बरोबर आम्हाला हायवे लागा. त्यामुळं प्रज्वल आता स्पीड काय ऐकत झालाय. गाडी पहिली पावती पडते वाटतो आता. गाडीच्या आत बसून आपल्याला आपलं स्पीड जाणवत नाही. तर आपलं स्पीड आता तुमचा बघू शकत आहे. 150-154 आपल्याला आज गाडीमध्ये बसून स्पीड काहीच जाणवत नाही. सातारामध्ये पोहोचलोय. आता मी साई उठलाय. साई गुड मॉर्निंग. साई का झोपलेली ती सांगते. साई काय पोळ्या जास्त झाल त्या काय झालं जरा सांगा. बरोबर घेतलंय बघा. रात्री रील बघत बसतोय ना साई आमचा. 7 तासात आम्ही साताऱ्यात. तो प्रज्वलनं काय नशीब स्पीड डिपेंड होत. आपल्या पावत्या पडत नाहीत. नाश्त्याला सगळी स्पॉट उडकत आहे. आता कसं आहे आज मार्केट बंद आहे त्यामुळे नाश्ता बिस्टा काय उपलब्ध नाही. डिझेल पण नाही आहे. किती झाली एवढं झालं पाहिजे आपल्याला गाडी. त्यासाठी आम्ही स्पॉन्सर संघ आणला आहे. हे बघा सही हात करा की जरा परत. ओके ओके. हायवे थांबलोय. पजा सायातील बसल्यात उभारल्यात. हे चला की निघायचं का नाही. 8 वाजले. वातावरण एकदम मुख्यमध्ये. सर कुठं आहे? अमृतसरांचा वाढदिवस आहे. जावे की आज सातारा सोडून आता पुढे आलोय. पुढे आल्यावर ड्रायव्हर चेंज केलाय. सही राहत करा पोरांनी. प्रज्वल कुठे आहे? प्रज्वल काय करायला लागलो तुम्ही? मार्केट बंद आहे. सगळं बंद आहे. कुठले मीटर पाडा लागलाय का असून स्पॉन्सरशिप करा पोरांना. पुण्यात आता साई पण तुम्हाला साईला फोन आलाय कोणाचा. दिप्या ओय ते रात्री रोज 10 वाजता ती सॅड स्टेटस लावतोय. ती काल रात्री कुठं लावा नाही.
म्हणजे हे आपच्या दीपचं ब्रीद वाक्य आहे, मी नाकारलं नाही तिनं स्वीकारलं नाही, म्हणजे पोचलाच पाहिजे दीपा. म्हणजे काय तू व्हिडिओ मागचं ब्लॉगच्या माध्यमातून असं दे दीपला आपण जास्त हे करायला नको. चला संकेत सर उतरायचा होगा सर. दीप सर तुम्ही काय बोलणार आहे साया? होय आल्यापासनं झोपलायस तू, म्हणजे रात्री काय करायला नेमकं जरा सांग की आम्हाला. हा म्हणजे चॅटिंग कराल तास का काम काय कराल तास, म्हणजे सांग रे. रात्री चॅटिंग जास्त झालं रे, त्यामुळं कसं झालं ते मग साहेब सांग की. म्हणजे सांग तरी आम्हाला ना भाऊ, मला रील पाठवत असते. हा म्हणजे झोपण्यापेक्षा रील महत्वाची आहे. नाही आम्ही 6 वाजता आवराय सांगितलं रे, तू 6:30 वाजता आलीस तिचं काय? तू आवरून बसलेला बघितलं की आम्ही खाली थांबलेलो ना अर्धा तास नेमप्रमाणे आम्ही. हा असू सोड, नेक्स्ट टाइम जरा लक्षात ठेव. आदल्या दिवशी चॅटिंग जरा कमी कर साई. पावणे 9 वाजता सातारा सोडून पुढे आल्यानंतर नाश्त्याला थांबलो. आता आम्ही नाश्त्याला जाणार आहेत. संकेत सर काय झालं? चला की प्रज्वलचं काहीतरी काम चालू वाटतं. आता इथे आम्ही नाश्ता करणार आणि पुढे जाणार. हॉटेलमध्ये आलोय आता. प्रज्वल काय काम करत आहे? साई ऑर्डर दिल्या काय सांगणार आहे? मला इडली सांग. दीपा तुला संकेत सर. हो संकेत सर तुम्हाला काय? ए तुला काय नाश्ता झाला आता बाहेर पडणार. किती वाजता? किती वाजता? 9:25. किती वाजेपर्यंत जाते पुण्या? चला दिव्या काय करायला रे? फोटो काढ. फोटो कसल स्टेटस? आता खेड शोपूर जवळ आलोय. पावसाचं वातावरण झाली. पाऊस बारीक पडा लागलाय. वातावरण उच्चमध्ये झालंय एकदम. गाणी लावून निवांत निघालोय. आता पुण्यात आता एंट्री मारत आहे आम्ही. पहिला आम्ही दगडूशेठ गणपतीला जाणार आहे. तिथून पुढे क्लायंटला भेटणार आहे. लास्ट टाईम जेव्हा आम्ही पुण्याला आलतो तेव्हा आमचं गणपतीला जायचं राहून गेलतं. आत्ता आम्ही एंट्री मारल्या पुण्यात. 20 मिनिट्स लेट. गाडी आता पार्क केली आहे. आता मंदिराला इथून पायी जाणार. पेढ्या प्रसाद तीन घेतला आहे. इथून पायी मंदिरात पायी चालत मंदिराच्या इथे पोचलेलो आहे. आता आम्ही साई गर साया गर्दी आहे लाईन ला. मंडाच्या दर्शन मंडाच्या दर्शन नेता आमचा बघू शकता. गर्दी खूप आहे. आता आम्ही आज जाणार आणि मंदिरात आलोय. आम्ही दर्शन झाले. आता गर्दी खूप आहे. दर्शन झाले. गर्दी काय एवढी नव्हती. आता दर्शन लवकर लगेच निघालोय आम्ही. मंगलमूर्ती वातावरण पावसाळा झालेला आहे. मॅप लावून आम्ही आता क्लायंटच्या ऑफिसचा एक पत्ता ओळखत आहे. शोधत आहे आम्ही. वातावरण मस्त एकदम. मॅगडला नाही हे दे. आता टायमिंग पण झाल्या नाही दे. असू दे. अरे दे रे साई. साहेब असू दे करते स्पॉन्सर तू करणार. 20 मिनिट्स लेट. एक वाजल्या पहिली मीटिंग आवरल्या. आता आपण कुठे निघालो पाहिजे? सीझन मॉलला चाललोय. आता आपण सई काय करायला तू मॅप लावालायस का? सही मॅप लागतोय का? आमच्याला येत नाही. आता स्वारगेट वरून जाय का? एंट्री बघा आपण चाललो ना.
सीझन मॉलच्या पार्किंग मध्ये आलोय, गाडी पार्क केली. आता वरती जाणार जरा केएफसीला नाश्ता वगैरे करणार. दोघं तिघं भेटा येणार आहे तिथेच वर, त्यांना भेटून मग नेक्स्ट प्लॅनिंग. चला आता वर जाऊया. मॉलमध्ये एंट्री केलेली आहे. ते पुण्यात मॉलला लय गर्दी असते, बघू शकता तुम्ही. आता आम्ही पहिला फ्रेश होऊन केएफसीला जाणार आहे नाश्ता करणार आहे. चला जाऊया आपण. प्रज्वल तीन गेलं पुढं, आता आम्ही निघालो. आता केएफसीमध्ये ऑर्डर दिल्या. आपला ऑर्डर नंबर आहे 20627. येईल थोड्या वेळात. छापायची संपले वाटतं, लिहून द्यायला. केएफसी गरज झाली, स्पॉन्सरशिप पाहिजे याच्यात. ऑर्डर सर्व आला आहे आपली. येईल थोड्या वेळात, मग आपण जाऊया. प्रज्वला आणि तीन तिकडं बसल्या दिसतील का तुम्हाला? नाही दिसतील. ताई काय मागवले? मागवला वचित ऑर्डर आल्या. पोर का ऐकणार? दीप काय आला रे तंगडी? बकेट भरले. नाश्ता झालाय आता. आता इथून निघणार आहे मुंबई. ते एक आमच्या सरांचा बर्थडे आहे, सेलिब्रेट करणार. म्हणजे दुसरं एक कारण आमचं पुण्याला बर्थडे. पुण्यात आलो आहे. महाराष्ट्राचा मॅप आहे. म्हणजे प्रत्येक शहराला की नाही त्यांच्या विशिष्ट पदार्थानुसार ओळखता आहे. असा एक मॅप आहे. आपल्या कोल्हापूरचं विशेष म्हणजे बघू शकता तुम्ही, तांबडा पांढरा सपला विशेष सपला हो आपला. तांबडा पांढरा म्हणजे विशेष सपला आपला. हॅलो साया, चला जाऊया. आता कुठे आहे रे आपण? ब्लीज कॅफे. ब्लीज कॅफे आलोय पुण्यात. दुसरं मेन कारण म्हणजे पुण्यात येण्याचा आमच्या सरांचा बर्थडे आहे, त्याच्यासाठी पण आलोय आम्ही. त्यांना भेटा आलोय. आता जाऊन त्यांना सरप्राईज देऊया आपण. केक कुठे आहे रे? पुण्याला येण्याचं आपलं दुसरं महत्वाचं कारण आले सरांचा बर्थडे आपल्या. पाच वाजा आल्यात. पुण्यात पाऊस आलेला म्हणून थांबलेलो. बघू शकता तुम्ही रोड भिजला आहे सांगा. आत्ता जरा उघडले सगळं अगदी. आता निघालोय, गाड्या काढतो आणि जातो. सर भेटल्यात, बर्थडे सेलिब्रेट झाला आहे. आपली जागवार आणि त्याच्याकडला बी आपलीच आहे फॉर्च्युनर. आमच्या सरसरांची गाडी कोल्हापूरला घेऊन येऊ दे एक दिवशी. आणि आपली 1556 पुण्यात आल्या. मूड चेंज झाला. पूर्ण म्हणली फॉर्च्युनर मध्ये बसायचं. लगेच फॉर्च्युनर साई साई असल्यावर ताकद लागत ते आपली काय विषय नाही. साई चला वाला आहे. संकेत सर मागे बसल्या. दीप प्रज्वला आपला तिकडं आहे, दिसते का आपली? पुढं आपली जागवार आहे, माग आपली फॉर्च्युनर आहे. साईबाई चालवाला, साई चालवाला आहे, पुढं प्रज्वल चालवाला आहे. फॉर्च्युनर थेट गाडी याच्यात ना कशात ना. दीप काय म्हणालास? काय नाही म्हण रे तू. तू दीप बोला तुम्ही. मोमेंट्स लेटर. जेवण कसं आहे?
शरद सर, दीपक सर, आपली जनता सगळी जाय. ऑर्डर दिली आता जेवायची, जेवायची ऑर्डर दिली आता. शरद सर, दीपक सर, हो दीपक सर, हात करायचं. जेवण झालंय आता, थोड्या वेळात बाहेर पडणार आता. आम्ही स्वतःच जेवले असेल. जेवण झालं, जेवलं काम आहे. गारव्याला मटन बिर्याणी स्पेशल मिळते. अमोल सरांनी आम्हाला पार्टी दिली. अमोल सर पार्टी केला, वाढदिवसाची पार्टी केली. बर्थडे बॉय जोरात आहे. बर्थडे बॉय दीपक सर बसल्या जेवायला. आमचे बाबू शेत आहे, तिच्याकडे दीप. शरद सर आणि प्रज्वल बसले जेवायला. ऑर्डर येईल आता. आणि काय पाहिजे? रात्रीची 11:30 वाजल्यात. आत्ता पुण्यातून जस्ट टाइम बाहेर पडलोय. आता पुढे पंपावर डिझेल टाकणार. मी पोहोचाय म्हणा 2:30 वाजते. A few moments later. नमस्कार मित्रांनो, रात्री 2:30 वाजता छत्रपती शिवाजी चौकात पोहोचलो. आता आपण घरी जाणार आहे. गुड नाईट, बाय. भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.